नमस्कार अति आजारी असलेल्या एड्सच्या बाळाच्या वेदना अशा कमी करा मी विरारचा डॉक्टर हेमंत जोशी मुलांचा डॉक्टर आहे हे वाचून दाखवत आहे कर्करोग आणि सिकल सेल ॲनिमिया या आजारामध्ये ज्याप्रमाणे वेदना कमी केल्या जातात तेच तत्त्व एच आय व्ही संसर्ग झालेल्या मुलासाठीही वापरावे काळजी घेण्याची पद्धत सुसंस्कृत आणि प्रेमळ असावी एक यातनाशामक औषधे नियमित द्यावी सौम्य किंवा गंभीर असेल त्याप्रमाणे दोन पायरीत द्यावीत वेदनाशामक औषधे घड्याळ लावून नियमित दिवसातून ठराईक वेळी द्यावेत अशी औषधे दिल्यामुळे पुन्हा काही वेळाने उद्भवणाऱ्या वेदनेमुळे मूल हैराण होणार नाही तसेच पुढील औषध मिळेपर्यंत थांबायलाही लागणार नाही फोन आडवा करून हा व्हिडिओ बघाल वाचाल ऐकाल तर जास्त लाभ होईल योग्य साध्या उत्कृष्ट परिणाम मिळवून देणाऱ्या कमीत कमी त्रास होईल अशा मार्गाने म्हणजे अर्थात तोंडावाटे औषधे शक्यतो द्यावीत स्नायूमध्ये दे टोचून देऊ नयेत गुदद्वारातून पण पॅरासिटेमॉल देता येते स्नायूमधून टोचून दिलं तर फारच वेदना होतात प्रत्येक मुलाला वेदनापासून आराम मिळायला अलगअलग अलग प्रमाणात औषध लागते हळूहळू तोच परिणाम यायला जादा औषध द्यावे लागते तसे ते द्यावे खालील औषधे यातनाशामक म्हणून वापरावेत एक सौम्य वेदना उदाहरणार्थ डोकेदुखी तीन महिन्यावरील मुलांसाठी पॅरासिटामॉल किंवा आयबुप्रोफेन प्रोफेन हे औषध तोंडाने घेऊ शकत असलेल्या मुलांना द्यावे तीन महिन्याखालील मुलांना फक्त पॅरासिटामॉल वापरावे पॅरासिटामॉल दहा ते पंधरा प्रति किलो चार ते सहा तासांनी संडाशा वाटे देण्याची पॅरासिटामॉलची गोळीसुद्धा मिळते स्युमॉल या नावाने मिळते आयबुप्रोफेन प्रोफेन पाच ते दहा प्रति किलो दर सहा ते आठ तासांनी द्यावे गंभीर मध्यम ते गंभीर वेदनावरील वेदनाशामक वरील औषधामुळे वेदना, वेदना कमी होत नसतील तर ओपिओइडचा वापर करावा एक मॉर्फिन द्यावे तोंडावाटे किंवा शिरेवाटे दर चार सहा तासांनी किंवा सल्यांमधून सतत मॉर्फिन द्यावे जर मॉर्फिन देऊनही वेदना कमी झाल्या नाहीत तर दुसऱ्या प्रकारची ओपिओइड्स वापरावीत उदाहरणार्थ फेंटेनिल किंवा हायड्रोमॉर्फॉन वेंटिनिल किंवा हायड्रोमॉर्फन याने श्वास मंदावतो म्हणून रुग्णाच्या श्वासावर बारीक नजर ठेवा जर दिलेल्या मात्रेचा उपयोग होत नसेल तर तेच औषध जादा द्यावे लागेल जेणेकरून वेदना कमी होण्याचे प्रमाण तेच राहील बरोबर द्यायची औषधे या वेदनाशामक औषधाबरोबर इतर काही औषधे दिल्यास ती सतत असलेली वेदना कमी होण्यास कितपत उपयोगी होईल याबद्दल ठोस म्हणजे मजबूत पुरावा नाही मज्जादाह म्हणजे न्युरोटिक वेदना हाडदुखी किंवा स्नायूमधील वेदना ही काही खास वेदनांची उदाहरणं अशा प्रकारे वेदना कमी होण्यासाठी एक डायझिपाम हे औषध स्नायूमधील वेदना कमी करायसाठी वापरतात दोन न्युरोलजिक वेदना कमी करायसाठी कार्बा पाईन तीन मिथासोन मिथासोनसारखा कॉर्टिकोस्टेरॉइड मज्जातंतूवर दाब पडल्यामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी वापरतात रुग्णावर काही क्रिया म्हणजे प्रोसिजर करावायचा असल्यास तसेच चामडी किंवा तोंडातली आतली चांबडी म्युकोज म्हणतात त्याला आंतरपापुद्रा नाकाचा डोळ्याचा तोंडाचा सुशीच्या जागेवर हा आतला पापुद्रा दुखत असेल आणि अशा वेदनापासून आराम पाहिजे असेल तर एक स्थानिक भूलीकरण म्हणजे लोकल एनेस्थेशिया वेदना देणाऱ्या क्रिया करताना एक दोन टक्के लिडोकेनचे म्हणजे झायलोकेनचे इंजेक्शन त्या ठिकाणी द्या हे एक मलम आहे प्रिलॉक्स पी आर आय एक्स प्रायलॉ प्रिलॉक्स किंवा एम ला एम एल ए हे चांबडीवर लावलं ना ते एक सेंटीमीटर खोलपर्यंत चामडीवरचं दुखणं घालवतं म्हणजे न टोचता आपल्याला दुःख घालवता येते चामडी व म्युकोजावरील वेदना कमी करायला एक लिडोकॅन किंवा झायलोकॅन हातमोजे घाला गॉजवर लिडोकॅन मलम घ्या ते तोंडावरील तोंडातल्या दुखणाऱ्या फोडांवर अन्न द्यायच्या आधी लावा किंवा झालोकॅनचा फवारा पण मिळतो याचा परिणाम दोन पाच मिनटात येतो दोन टेट्राकेन ॲड्रिनालिन आणि कोकेन जाळीदार कपड्यावर घेऊन उघड्या जखमेवर लावावे टाके घालण्यासाठी उपयुक्त आहे प्रिलॉक्स पण लावता येईल प्रिलॉक्स हे म्युकोजावर लावत नाहीत ते आतमध्ये जाऊ शकते शरीरात जाऊ शकते तर ही माहिती हाच नवा संजीवनी मंत्र आहे हा व्हिडिओ सर्वांच्या फोनमध्ये हनुमानहून पोचवा ही संजीवनी पोचवा तर सगळ्यांना रामबाण इलाज मिळेल हे चांगलं काम आहे ही माहिती मी तुम्हाला दवाखान्यात आजारी मुलांची सेवा अशी करा या जागतिक आरोग्य संघटनेचे आदर्श उपचार देणाऱ्या पुस्तकातून वाचून दाखवली हे पुस्तक आम्हीच इंग्रजीतून मराठी केलं हे मराठी पुस्तक जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर आहे हा व्हिडिओ नंबर होता आठशे सत्तावीस की एड्स बाळाच्या वेदना कशी कमी कराव्या धन्यवाद मी डॉक्टर हेमंत जोशी विरार जय हिंद